आपल्या मलकापुरात आम्ही घेऊन आलोय खास आपणाकरिता बँकेची व शेतकऱ्यांची सर्व कामे तसेच शालेय शिक्षणासाठी लागणारी सर्व दस्तऐवजासह इन्शुरन्सची सर्व कामे एका छताखाली. आमच्याकडे शेतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे, शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे, मोटार इन्शुरन्स, लायसन्स, पैसे ट्रान्सफर, विम्याचे हप्ते, कर्ज सुविधा, पीक विमा, फायनान्स, बँकेचे नवीन अकाउंट व इतर सर्व कामे, शासकीय तसेच सर्व प्रकारची खाजगी कामे त्वरित आणि झटपट तेही विशिष्ट सवलती दरात करून मिळतील. मलकापूर येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर या आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विजयी झालेल्या कुमारी भक्ती साळुंखे, रिया बाभुळकर, देवश्री जगताप, श्रद्धा गायकवाड, विनीता खडके, सृष्टी होले, पलक राठी, स्वरा नांदूरकर, अंजलिताई बाबुळकर टीम मॅनेजर यांचा सत्कार करण्यात आला. व नंतर महिला संघटन व सक्षमीकरण या विषयावर भाऊसाहेब डोरले, माजी आमदार चैनसुख संचेती यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अश्विनीताई काकडे, अर्चनाताई संजय काजळे, उर्मिलाताई जाधव, शिलाताई सांबारे, अर्चनाताई शुक्ला, नयनाताई बक्षी, जयश्रीताई बोंबटकर, रंजनाताई बोरसे, प्रमिलाताई इंगळे, गीताताई खोडके, सुवर्णाताई चोपडे, माधुरीताई उमेश पोफळे, संगीताताई काळे, शीतलताई राजपूत, रेखाताई पनपालियासह माता भगिनी तसेच यासोबतच भाजपा बुलढाणा जिल्हा महामंत्री मोहन शर्मा, मलकापूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय काजळे, भाजपा शहर अध्यक्ष मिलिंद डवले, उपाध्यक्ष संतोष बोंबटकर, डॉक्टर योगेश पटनी, योगेश निंबोळकर, श्याम काकडे आदी उपस्थित होते. विजय कुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.